शाब्दिक उदाहरण। तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे यावरील काही शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास आपल्याला या भागात करायचा आहे। तर त्यासाठी आपण एक शाब्दिक उदाहरण घेऊ। एका पुढ्यात सहा बिस्किटे, याप्रमाणे सहाशे साठ बिस्किटांचे किती पुढे तयार होतील। या शाब्दिक उदाहरणात एका पुढ्यात आपल्याला सहा बिस्किटे टाकायची आहेत आणि 360 बिस्किट आपल्याकडे आहेत, तर किती पुढे तयार होतील हे आपल्याला काढायचं आहे। म्हणजेच 660 या संख्येला आपण जर 6 ने भाग दिला तर आपल्याला किती पुढे तयार होतील याचं उत्तर मिळेल। ज्याप्रमाणे आपण महागराची उदाहरणे पाहिलीत, अंकात उदाहरणे, हे उदाहरण त्याच पद्धतीप्रमाणे सोडवायचं आहे। 6 शतकाचे आपल्याला 6 जणांमध्ये वाटप करायचे, म्हणजे 6चा पाढा आपल्याला 6 पर्यंत म्हणायचा आहे। 6 × 1 = 6, म्हणजे प्रत्येक 6 शतक हा 6 जणांमध्ये वाटून प्रत्येकाला 1 शतक मिळेल आणि 6 शतक हे पूर्ण वाटले जातील म्हणून 0 शतक शिल्लक राहतील। त्यानंतर दशक खाली घेऊन या 6 दशकाला आपल्याला 6 ने भाग द्यायचा आहे। हा भाग पण त्याच पद्धतीप्रमाणे दिला जाईल, 6 × 1 = 6, भागाकार 1 येईल आणि 6 दशक हे पूर्ण 6 जणांमध्ये वाटून होतील आणि प्रत्येकाला एक दशक मिळेल। त्यानंतर 0 एकक आपल्याला खाली घेऊन या 0 एककाला 6 ने भागावं लागेल आणि 6 ने 0 एककाला भागल्यानंतर प्रत्येकाला 0 0 मिळतील, म्हणजेच 0 भागाकार येईल आणि बाकी सुद्धा 0 उरेल। या ठिकाणी आपला भागाकार 110 आलाय। भागाकार 110 आला म्हणजेच 6 बिस्किटे एका पुढ्यात 6 बिस्किटे भरल्यानंतर 660 बिस्किटांचे 110 पुढे तयार होतील।